नमस्कार मित्रहो, बुक स्पेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज कुठल्याही पुस्तकाचं परीक्षण तुम्हाला ऐकवणार नाही आहे, तर माझा इन्स्पायर बुक स्पेसमधला निरंतर चालणारा अंतर्गत प्रवाह याबद्दल थोडंसं बोलणार आहे. डहाणूकर कॉलनीमध्ये असणारी एक लायब्ररी इन्स्पायर बुक स्पेस, याचे सर्वे सर्व आहेत प्रसाद कुलकर्णी आणि त्यांचे काही पार्टनर्स. 2015 जेव्हा मी नोकरीच्या शोधात होते तेव्हा मला या ग्रंथालयाची माहिती मिळाली आणि मी इंटरव्ह्यूसाठी गेले. इंटरव्ह्यू झाल्यावर 2 दिवसांनी त्यांचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे, तुम्ही लवकरात लवकर कधी जॉईन होऊ शकता. तो दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा व हाच दिवस यशाची दारं उघडण्यास यशस्वी ठरला. ती तारीख होती 1 सप्टेंबर 2015. जॉईन झाल्यावर सर्वात मोठं काम म्हणजे काउंटर सांभाळणं. याच बुक स्पेसमध्ये मी शिकले की काउंटर कसा सांभाळ, हळूहळू पुस्तकांची लिस्ट करणं, पुस्तकांना स्टिकर्स लावणं, पुस्तकांना कवर्स घालणं, या कामात प्रगती होत गेली. नंतर प्रसाद सरांनी माझ्यावर अख्खी लायब्ररी सोपवली आणि सांगितलं की लायब्ररी ही तुमची आहे असं समजा आणि काम करा. शक्य तेवढे डिसिजन्स तुम्ही घ्या, काही प्रॉब्लेम आलेच तर मला विचारा. हा माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी करायचा व नेटानं काम करायचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करत गेले. जबाबदारी वाढल्यामुळे काही स्टाफ अपॉइंट करणं आवश्यक होतं, काही कॉलेज गोईंग मुलांचे इंटरव्ह्यूज घेतले, त्यांना जॉईन करून घेतलं, पण सगळीच मुलं काही टिकली नाहीत, काही सोडून गेली. इथे मी बऱ्याच गोष्टी शिकले. यूट्यूबवर व्हिडिओज करणं, कॅनव्हावर पोस्ट क्रिएट करून FB व इन्स्टावर अपलोड करणं, बुक्स अपलोड करणं, हळूहळू कामाचं स्वरूप वाढत होतं, त्यात नाविन्यता येत होती. या दरम्यान जी मुलं टिकली त्यांच्याशी बॉन्डिंग होत गेलं व आमचा 10 जणांचा ग्रुप तयार झाला. त्यांना घेऊन पुढचा प्रवास सुरू झाला. सगळ्या स्टाफला सांभाळून घेऊन काम करणं ही एक मोठी अचीवमेंट असते. जशी हाताची बोटं सारखी नसतात तसेच सगळ्यांचे स्वभाव देखील सारखे नसतात. प्रत्येकाला सांभाळून घेणं आणि पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. बुक स्पेसला पुढे नेण्यात आमची 10 जणांची टीम काम करते. त्यांची नावं सांगायला मला खूप आवडेल. ऋषिकेश, आदित्य, देवव्रत, संस्कृती, वैष्णवी, अनिता, रुपाली, समृद्धी, स्वाती आणि मी. आता आम्ही हळूहळू वेबसाईट्स पण करायला शिकलोय, शिकतो आहोत अजून. आम्ही काही वेबसाईट्स लाईव्ह पण केल्या आहेत. इथे काम करण्याची मजा काही वेगळीच असते. आज एक काम शिकल्यावर उद्या तेच काम अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, नवनवीन कल्पना शोधून त्या आत्मसात करत असतो. स्वतः नवनवीन गोष्टी शिकून आम्हाला शिकवणारे व शिकायला प्रवृत्त करणारे असे आमचे प्रसाद सर. त्यांनी CA CPA करून इंजिनिअरिंग, फायनान्स आणि IT क्षेत्रात खूप काम केलं आहे. ते इन्स्पायर बुक स्पेसचे डायरेक्टर आहेत. इथे खेळीमेळीचं वातावरण तर आहेच, पण प्रत्येकाचे इथे वाढदिवस साजरे होतात आणि आमची दिवाळीत एक मस्त पिझ्झा पार्टी ठरलेली असते. जाता जाता मी सगळ्यांना एकच सांगते की आपला स्वभाव जर मनमिळाऊ, इतरांना समजून घेणारा आणि बांधून ठेवणारा असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीत एकाच जागी दीर्घकाळ टिकू शकता. यापुढे बुक स्पेस अजून चांगल्या उंचीवर कसं जाईल हेच माझं आणि माझ्या टीमचं उद्दिष्ट असेल.